पुण्यात म्युकोरमायकोसिसचे 300 रुग्ण आहेत. यापैकी बहुसंख्य रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी इंजेक्शनचा तुटवडा आहे. 300 रुग्णांसाठी दिवसाला 1800 इंजेक्शनची आवश्यकता असते. मात्र सध्या या इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पुण्यात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सदनिकांची लॉटरी सोडत पार पडली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, म्युकोरमायकोसिसच्या एका रुग्णाला दिवसाला 6 इंजेक्शनची आवश्यकता असते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याला आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. इंजेक्शन उत्पादकांशी देखील चर्चा झाली असून त्यांच्याकडून केंद्राकडे साठा जाईल व नंतर केंद्र राज्यांना पुरवठा करेल असे पवार यांनी सांगितले. म्युकोरमायकोसिसचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत केले जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. जनहित न्यूजसाठी रुपेश कोल्हापुरे, पुणे.